वर्धा में एसटी बसेस बंद होने से विद्यार्थियों को काफी परेशानी हो रही है। स्कूल शुरू होने से विद्यार्थियों को बस बंद होने से आने जाने में परेशानी हो रही है, इसलिए विद्यार्थियों ने एसटी बस शुरू करने की मांग सरकार से की है। दिवाली के समय से एसटी कर्मचारियों का आंदोलन जारी है, जिससे यात्रियों को भी काफी परेशानी हो रही है। वहीं 16 दिसंबर से स्कूल शुरू होने से यात्रियों को भी आने जाने में परेशानी हो रही है। बस बंद होने से विद्यार्थी अब निजी वाहन का उपयोग कर रहे हैं, वहीं ऑटो से स्कूल जाने में उन्हें काफी ज्यादा किराया देना पड़ रहा है। इसीलिए विद्यार्थियों ने राज्य सरकार से जल्द एसटी बसेस शुरू करने की मांग की है। विद्यार्थी पात्री गावाला राहतो, बसा बंद असल्यामुळे मी या टेम्पो मध्ये येणे जाणे करतो। आता बसा बंद असल्यामुळे आम्हाला कशा कोणत्याही ऑटो मध्ये जावं लागते, आम्हाला कोणताच पर्याय नसल्यामुळे आम्ही ऑटो करतो किंवा अशा गाड्यामध्ये हात घेऊन चालला जातो। आम्हाला एसटीची पास भेटत होती, पास भेटल्यामुळे आम्हाला असं बरं वाटायचं, म्हणजे आता आम्ही बस येईल बा असं वाटायचं। आता बस नसल्यामुळे आम्हाला लई त्रास होतो आणि आमची पैसे म्हणजे लई रुपये घेतात ते टॅक्सवाले, म्हणून अशा गाड्यांनी हात देऊन जावं लागते। पुन्हा बसची पास भेटल्यामुळे आम्हाला असं चांगलं वाटायचं, म्हणजे आता आम्हाला घर पर जायला भेटायचं। आता तसं नाही, आता कोणाला हात देऊन जावं लागते, कसं फिरावं लागते कुठं कुठं, त्यामुळे आम्हाला लई त्रास होतात। सरकारने आमच्यासाठी एसटी बस चालू करावी आमची सरकारकडून मागणी आहे। आमची विद्यार्थ्यांना लई नुकसान झालेलं आहे यामुळे, त्यासाठी माझी नम्र विनंती आहे की सरकारने बस चालू करावी।